नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। नाला सपारा अलकापुरी वंचित बहुजन आघाड़ी कार्यालय को बदमाशों ने लगाई आग। आचोले पुलिस थाने में दर्ज हुआ मामला। मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय की हद में हाल ही में तुलिस पुलिस थाने का विभाजन कर नए बनाए गए आचोले पुलिस स्टेशन की हद में आने वाले अलकापुरी में स्थित रेणुका सचिन जाधव वंचित बहुजन आघाड़ी की कार्यकर्ता एवं भावी नगर सेवक का उम्मीदवार के कार्यालय को 5 तारीख की देर रात एवं 6 तारीख की जल्दी सुबह करीब 3 बजे के आसपास कुछ बदमाशों ने मिट्टी का तेल डालकर आग के हवाले कर दिया। घटना की जानकारी पर आसपास के लोग जमा हो गए एवं आग को बुझाया गया। बाद में वंचित बहुजन आघाड़ी के वसई विरार महानगर पालिका अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ के साथ पार्टी के दूसरे पदाधिकारियों ने आचोले पुलिस थाने में मामला दर्ज करवाया। आचोले पुलिस मामले की छानबीन कर रही है। सूत्रों के हवाले से मिली जानकारी के अनुसार कुछ पुराने विवाद के चलते दुश्मनी निकाले जाने इस तरह का कांड किया गया। इस प्रकरण में नाबालिग आरोपी के भी शामिल होने की जानकारी सूत्रों के हवाले से प्राप्त हुई है। ब्यूरो रिपोर्ट, सैफ न्यूज लाइव। कार्यालय समोर रेणुका जाधव यांनी तिथे स्थापन केलेलं होतं। काल काही अज्ञात समाजकंटकांनी सकाळी 3 वाजता मजले तोडून आतमध्ये प्रवेश करून ते ऑफिस पूर्णपणे जाळलेलं आहे। त्याच्यामध्ये तुमचे समोरचे बॅनर असतील, बाळासाहेबांचे फोटो असतील, बॅनर असतील, ते त्या ठिकाणी जळालेले आहे। काल पोलिसांना मदत देण्यात आली होती, पोलिसांनी सर्वतोपरी आपली मदत केलेली आहे। मी समोर एकच सांगू इच्छितो की इकडचे आठोळ्या पोलीस ठाण्याचे जे सिनियर पी आहेत आदरणीय सरदेसाहेब, ते सुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळ आले होते। संपूर्ण पोलिसांनी तिकडे व्हिजिट केलेली आहे, त्याने तो पंचनामा देखील केलेला आहे आणि त्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निफाद नोंदवण्याचं काम चालू होणार आहे। मी सांगून एकच विनंती करेल की कालपासून ही जी न्यूज आहे ती बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाली होती। या ठिकाणी संपूर्ण वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष मी स्वतः प्रवीण गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, रेणुका जाधव इथे आहेत, दुर्गा कांबळे मॅडम आहेत, त्यांचं आमचं पॅन्थर मनोज खाडे इथे आहेत, आमचे दुबे जे आहेत, आमचे कार्यकर्ते, आम्ही या ठिकाणी आलो। साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यांचा तपास हा योग्य दिशेने चालू आहे, म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्याला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे, आपल्याला कुठेही काहीच करायचं नाही आहे। आपण कायदेशीर प्रक्रियेने आपल्याला पुढे जायचं आहे। पोलिसांनी आपल्याला योग्य तो सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या तपासामध्ये आपल्याला कुठेही अडचण निर्माण करायची नाही आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना मी विनंती करेन। आणि दुसरी गोष्ट, ज्या कोणाचा हात याच्यामध्ये असेल त्याला ताबडतोब पकडण्यात यावं असं मी आदरणीय सर्व साहेबांना विनंती केलेली आहे। ती विनंती आमची मान्य केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना आम्ही पकडू आणि त्यांना योग्य ते शासन देऊ। मी सर्वांना विनंती करतो आहे की पोलिसांचं सहकार्य आता आपल्याला व्यवस्थित चालू आहे आणि ते गुन्हा नोंदवण्याचं काम चालू आहे। लवकरात लवकर ते आरोपी जे म्हणून ते पुढे येतील। परंतु हे मी नक्कीच सांगू इच्छितो की याच्यामध्ये ज्या कुठल्या लोकांचा हात असेल, कारण याच्यामध्ये संपूर्णपणे 100% हा पॉलिटिकल ड्रामा दिसतो आहे आणि पॉलिटिकल ड्रामा करून ह्या लोकांनी जाणूनबुजून वंचित बहुजन आणि पात्र या वसई विरारमध्ये पालघर जिल्ह्यात वाढते हे लक्षात घेता पुढची महापालिका निवडणूक लवकरच महापालिकेची निवडणूक लागणार आहे आणि त्यात कुठेतरी वंचित बहुजन आघाडी ही पॉवरफुल दिसत असल्यामुळे जाणूनबुजून केलेलं षड्यंत्र काही राजकारणामार्फत मला वाटत आहे। त्याचा तपास निश्चित या तपासाचा संपूर्णपणे नागड होणारच आहे। म्हणून तुम्ही त्या विरोधकाला सांगू इच्छितो की तुम्ही जर ह्याच प्रकारे तुम्ही हल्ले करत राहत आम्ही शांत बसणार नाही। आता फक्त आम्ही कायदेशीर कोणी चाललेलो आहोत, लवकरच याचा मूळ तोड जेव्हा आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमच्या हातात प्रवेश आम्ही राहणार नाही। जय शिवाय, जय राम। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।